आज खरं म्हणजे माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे, कारण सलग तिसऱ्यांदा आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाची आणि रुक्माईची पूजा करण्याचा मान मला मिळाला आणि एकटा नाही तर चार पिढ्या, माझे बाबाही होते पूजेला, आज चार पिढ्या हा तीन वर्ष सातत्याने पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ही शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मला लाभलं, त्याबद्दल मी आपल्या स्वतःला भाग्यवान समजतो। ही पांडुरंगाची कृपा आहे, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत। मी विठ्ठल रुक्माईच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो, आपल्या सर्व संत माऊलींना मनापासून नमस्कार करतो, वंदन करतो। खरं म्हणजे वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपण फडकवत ठेवताय, त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना धन्यवाद। पंढरपूरला आपण आल्यानंतर सगळीकडे जो पांडुरंगाचा जयघोष आपण ऐकतो, या ठिकाणी सगळं जे काही वातावरण पाहतो आपण, अगदी भक्तिमय वातावरणामध्ये सगळे लोक आशीर्वाद घेत आहेत, पांडुरंगाचं दर्शन घेत आहेत। मला वाटतं यावर्षी गेल्या वर्षापेक्षा जास्त 20-25% वारकरी आमचे बांधव भगिनी जास्ती संख्येने आलेले आहेत, कारण पाऊस चांगला पडलाय, पेरण्या झाल्या, दुबार पेरणीचं संकट नाही, एसटीला प्रवास, ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्ध तिकीट आणि टोल फ्री करून टाकलंय वारकऱ्यांना। आज दिंडीला पण आपण अनुदान दिलंय आणि सगळंच आज खरं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली आहे, लाडका भाऊ पण झाला आहे, त्यालाही आपण दर महिन्याला स्टायपंड देतोय। शेतकऱ्यांना देखील 7.5 HP पर्यंत मोटर जे पंप चालवतात त्यांना वीज बिल माफ तेही करून टाकलंय। हे सगळं जे आहे हे शेवटी सरकार तुमचं आहे आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करते आहे। आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की बळीराजाला सुखी कर, बळीराजावरची संकट दूर कर, चांगला पाऊस होऊ दे, चांगलं पीक येऊ दे, सुखीचे दिवस येऊ दे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस येऊ दे, चांग सुख समृद्धी येऊ दे, कारण वारकरी म्हणजे शेतकरीच आहे। शेतकरी, वारकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या माता भगिनी, युवक, ज्येष्ठ, सगळे लोक, या राज्यातला प्रत्येक घटक जो आहे हा सुखी समृद्धी झाला पाहिजे, हीच आमची पांडुरंगाकडे प्रार्थना असते। आणि पांडुरंगाने देखील हे आता गेल्या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं तर 2 वर्षामध्ये या राज्यातले अनेक प्रकल्प आपण सुरू केले, विकास आपण करतोय, कल्याणकारी योजना आपण आज जाहीर केल्या, त्याच्याकडे सगळीकडे चांगलं वातावरण आहे। आणि मला सगळ्यात आनंद म्हणजे आपले आवसेकर महाराज मगाशी मला दाखवत होते तिकडेही आपल्या नवीन जे आपण काम केलं आणि हे पण आपण नवीन केलंय, म्हणजे जे जुनं रूप आहे ते आपलं पुन्हा या ठिकाणी या मंदिराचं आपण आणतोय, हे सगळ्यात जास्त समाधान आणि आनंद आहे। कारण जे जे काही इथं आपण 73 कोटी रुपये दिले ना, 73 कोटी 80 लाख रुपये आपण ह्या मंदिराचं जे काही संवर्धन जतन संवर्धन करण्यासाठी दिले त्याचाही उपयोग इथं होतोय, चांगलं काम होतंय। आणि म्हणून मी मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। आज खरं म्हणजे सगळ्यांना आज आपली पूजा चालू असताना देखील मुखदर्शन आपण बिलकुल बंद केले नाही, ते चालू ठेवलं, कारण शेवटी 18-18 तास आपले वारकरी रांगेमध्ये उभे राहतात आणि त्यांना पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असतं, म्हणजे आपल्या शासकीय पूजेमध्ये मुळे त्यांचं दर्शन बंद होऊ नये, मुखदर्शन देखील चालू आपलं गेल्या वर्षापासून आपण सुरू ठेवलं। आणि आपलं प्राधान्य पहिलं वारकऱ्यांना आहे, VIP लोकांपेक्षा वारकऱ्यांना पहिलं प्राधान्य देण्याचं काम आपल्या आपण केलं पाहिजे। आणि म्हणून मी यापूर्वी देखील मगाशी आवशेकर महाराज म्हणाले की मी आलो, अगोदर आलो, पहिलं बघितलं सगळं,
आणि सगळ्या सोयी नियोजन इकडे आमचे तीन मंत्री आपले तानाजी सावंत, गिरीश महाजन, चंद्रकांत दादा इकडे थांबून होते आणि आमचं नियोजन एवढंच की बाबा याच्यामध्ये वारकरी संप्रदाय येतो मोठ्या प्रमाणात लाखांच्या संख्येने, त्याची गैरसोय होऊ नये. मला थोडंसं पहिल्यापासून सवय आहे, कार्यकर्ता मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम करायची सवय आहे, त्यामुळे मी त्या दिवशी देखील आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गाड्यांच्या ताफ्यामुळे मी मोटरसायकलवर बसून गेलो, सगळा परिसर पाहिला आणि सगळं पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी आणि आपले सर्व प्रशासन त्यांना ज्या ज्या काही सूचना दिल्या. आज स्वच्छता चांगली आहे ना, स्वच्छता चांगली आहे ना का मी सांगतोय चांगली आहे म्हणून. स्वच्छता, पिण्याचं पाणी, या ठिकाणी नियोजन, ह्या सगळं जे काय आरोग्य केंद्र, चार ठिकाणी आरोग्य केंद्र, 8 लाख लोकांनी त्याच्यामध्ये तपासणी केली, 15 लाखापर्यंत त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे. जेवढे आपले वारकरी येतील त्यांची आरोग्याची काळजी देखील आपल्या शासनाने आणि प्रशासनाने घेतलेली आहे. मी जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्या सगळ्यांना, अनेक लोकांना इथं दर्शन घ्यायचं आहे, त्यामुळे मी एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने आज मला आनंद आहे, समाधान आहे की मुख्यमंत्री असताना यामध्ये पांडुरंगाच्या या पंढरपूरमध्ये अनेक कामं करता आली. गेल्या वर्षीपेक्षा आपण निधी पण डबल दिला कलेक्टर, काय बरोबर आहे ना, कलेक्टरनं सांगितलं काय कमी पडणार नाही, पांडुरंगाने दिलेलं आहे ते त्याच्या सेवेसाठी अर्पण करायचं आहे, त्यामुळे कुठं काही कमी पडणार नाही. आपण मोठा विकास आराखडा करतोय तोही देखील इथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही. हे सरकार तुमचं आहे आणि सगळ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये विकास करत असताना आपल्या कुणालाही नाराज करायचं नाही आणि विकासामध्ये सगळ्यांचा हातभार सहकार्य लागलं पाहिजे, त्यामुळे सगळ्यांच्या संमतीने आपण हे सगळं करू. वारकरी दिंड्यांनाही देखील आपण यावर्षी अनुदान दिलं, वारकरी महामंडळ केलं, त्याच्यामध्ये काही सूचना आपल्या वारकऱ्यांच्या आहेत, त्या सूचना घेऊनच आपण पुढे जाऊ. तुमच्या असं आपण निर्णय घेतला म्हणजे झाला, तसा राबवणारे लोक आपण, आपलं सरकार नाही, आपलं शासन सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी जे काही तुम्ही मागणी केलेली आहे, आपल्या जसं तिरुपती बालाजीला टोकन पद्धत आहे आणि दर्शन रांगेमध्ये किती तास उभे राहतात लोक, 18-18, 20-20 तास उभे राहतात, ते मी स्वतः बघितलं जाऊन. त्यामुळे आता तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आपल्याला दर्शन मंडप आणि टोकन पद्धत आपण करूया, त्याला लागणारे 103 कोटी रुपये शासन या ठिकाणी तात्काळ देईल. गिरीश महाजन इकडे आमची चर्चा झाली, ग्रामविकास मधून आपण ते करतो. दुसरं जे आपल्याला MTDC जे आहे ते एक्सटेन्शन करायचंय, तेही आपण एक्सटेन्शन पुढे करू, तेही आपण आपल्याला या ठिकाणी शब्द देतो. बाकी जे काही छोटी मोठी जी कामं आहे, रस्ते असतील, पाणी आहे, दिवाबत्ती आहे, ड्रेनेज आहे, हे सगळ्या गोष्टी होत राहतील आणि लाखो वारकरी, खरं म्हणजे पांडुरंग हा आपल्या सर्वसामान्यांचा परमेश्वर आहे आणि म्हणून सरकार देखील सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून यामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही एवढी खात्री आपल्याला आम्ही देतो. आणि पुन्हा एकदा आज सगळ्यांना आषाढीच्या महापूजेच्या खूप खूप शुभेच्छा देतो.